कि जे लोक केंद्र आधारावर नुसतं काही सरकार असल्यावर त्यांच्यावरती गुन्हेगारी केस दाखल करू शकतात, तेच लोक अब्दुल सत्तार किंवा गुलाम कातलांना मात्र गुळगुळीत गुळगुळीत भाषेमध्ये समज देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस नावाची जी वल्ली आहे ती किती पक्षपाती राजकारण करणारी आहे. देवेंद्रजींना हे अजूनही कदाचित लक्षात येत नाहीये की देवेंद्रजी हे एका पक्षाचे गृहमंत्री नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे. देवेंद्रजींच्या हे लक्षातच येत नाहीये की तुम्ही महिला तरुणांवर अजिबात गंभीर नाही आहात. कदाचित असं पण नाही ना की देवेंद्रजी तुम्हीच ठरवून मुंढे गटातल्या एका एका आमदाराला बोलायला सांगता, कारण जरी इमेज बिघडली तरी त्यांची बिघडेल करिअर करणार झालं तरी त्यांचं होईल. आणि देवेंद्रजी तुम्ही आणि तुमची भाजपा सेवसाई नाही, कारण देवेंद्रजींनी जे भयंकर राजकारण सध्या राज्यावर केलेलं आहे उद्याला नवल वाटू नये. जर देवेंद्रजींनी भविष्यात अगदी येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुद्धा दस्तूर खुद्द नरेंद्र मोदींच्या समोर पक्षांतर्गत आव्हानं जरी उभी केली तरी नवल वाटू नये, इतकी सध्या देवेंद्र टीमची तयारी चालू आहे. ज्या पद्धतीचं घाण्यानं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चालत ते घाण्यानं राजकारण बघता, ज्या गरीच पद्धतीने ते काम करतात ते काम बघता मला आश्चर्य वाटत. जे दुसऱ्यांकडे डोकावून डोकावून बघतात आणि दुसऱ्यांना शांतपणे शिकवायला लागतात, ज्यांच्याकडे ठरवून कुणाचा विषय कधी उघडायचा आणि कधी बंद करायचा याचे हातखंडे त्यांना माहिती असतात. एखादी फाईल त्यांच्याकडे माणूस आला की क्लोज होते, त्यांच्या पासून जर माणूस लांब गेला की ती फाईल पुन्हा ओपन होते. हे राजकारण याच्या आधी कधीही या देशात या राज्यात घडलं नव्हतं. दादा हा प्रश्न फक्त शिवसेनेतून काही लोकांनी गद्दारी केली एवढा नाही, प्रश्न त्याच्याही पेक्षा गंभीर आहे. ही महाराष्ट्रामध्ये यात्रा फक्त आणि फक्त गद्दारांना काहीतरी ऐकायचे म्हणून इथपर्यंत आले यासाठी नाही. ही महाराष्ट्र यात्रा खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आहे आणि तुम्हाला आग्रह करून देण्यासाठी आहे. कारण निसर्गाचा एक मोठा शाप निसर्गाने आपण लागलाय आणि तुम्हाला विसर करू नये असं वाटतंय. तुम्ही जरा आठवून बघा की 2014 भाजपने श्रीमान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका लढल्या त्या निवडणुकांमध्ये प्रधान मुद्दा काय होता, त्या निवडणुकांमधला प्रधान मुद्दा हा फक्त आणि फक्त महागाई 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 मध्ये होत होते. नरेंद्र मोदी जिकडे तिकडे सांगत होते महागाई भाव होऊ चुकी, तुम्ही सुद्धा ऍडव्हर्टाईज बघत होता टीव्ही वर भाव होऊ चुकी महागाई की मी रुपये द्यावे लागतात. ज्या जीवाचं भलं करण्यासाठी मोदीजी